नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी जी के अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघा पोलीस भरती संबंधीच चाळीस अतिमहत्वाचे प्रश्न बघणार आहोत माझं नाव आहे रोहित मात्रे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनेलवर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर खाली असलेल्या लाल बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो चाळीस प्रश्न बघणार आहोत आपण या चाळीसपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला शेवटला कमेंट करून नक्की सांगा सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे दोन हजार वीस पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरला दोन हजार वीस पर्यंत तर बघा ऑप्शन सी भारत देश ठरला लक्षात ठेवा ऑप्शन सी भारत देश ठरला आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश आता आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कुठे आहे असं विचारलं तर हे फिलिपिन्स देशातील मांडलुयोंग ठीक आहे मांडलुयोंग या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले राज्यपाल कोण झाले तर बघा दोन हजार एकोणीस साली जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले राज्यपाल झाले ते म्हणजे गिरीशचंद्र मुर्मू ठीक आहे गिरीशचंद्र मुर्मू झाले त्यांचा फोटो ते बघू शकता तुम्ही आणि सध्या आहेत मनोज सिन्हा लक्षात ठेवा जम्मू काश्मीरचे सध्याचे राज्यपाल विचारले तर मनोज सिन्हा आणि पहिले झाले होते दोन हजार एकोणीसला गिरीशचंद्र मुर्मू तिसरा प्रश्न आहे अठराशे बहात्तरमध्ये आयोजित केलेली भारताची दोन हजार अकराची जनगणना ही कोणती जनगणना होती दोन हजार अकराची जनगणना तर बघा ही पंधरावी जनगणना होती या लक्षात ठेवा दोन हजार अकरा साली जी झाली ना जी पंधरावी जनगणना होती ज्यामध्ये असे कळलं की आपल्या भारतामध्ये एकशे एकवीस करोड लोक राहतात ठीक आहे एकूण जनगणना केली गेली त्याच्यामध्ये के एकशे एकवीस करोड लोकं आढळले ठीक आहे आणि आता या दोन हजार एकवीस साली जनगणना होणार होती पण कोविड आ, कोविड आल्यामुळे त्या वर्षी जनगणना झाली नाही दोन हजार बावीस साली पण आता वाटत नाही जनगणना होईल मे बी आता दोन हजार तेवीस साली जनगणना होईल आणि असं म्हटलं जातं की आत्ता भारतामध्ये टोटल जनसंख्या आहे ती एकशे चाळीस करोडच्या आसपास आहे पुढचा प्रश्न आहे चौथा मिझोरामचे नवीन राज्यपाल कोण आहेत मिझोरामचे नवीन राज्यपाल बघा त्यांचा फोटो इथे दिलेला आहे मी कोण आहेत ते तर ते आहेत कंभापती हरिबाबू ठीक आहे सर्व राज्यपाल आणि सर्व मुख्यमंत्री हे तोंडपाठ करून ठेवा विचारले जातात मुख्यमंत्री राज्यपाल आणि राजधान्या सर्व राज्यांच्या तोंडपाठच करून ठेवा तर बघा राज्यपाल विचारले मिझोरामचे तर ते आहेत कंभापती हरिबाबू आणि मुख्यमंत्री विचारले तर जोरमंतना पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे गोसी खुर्द गोसीखुर्द प्रकल्प म्हटलं की भंडारा जिल्हा ठीक आहे भंडारा जिल्ह्यातील आहे हे गोसी खुर्द प्रकल्प जे की वैनगंगा ऑप्शन सी वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे सहावा मी अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली मी अन्नपूर्णा योजना तर बघा मी अन्नपूर्णा योजना सुरू केली होती महाराष्ट्र राज्याने आता ही योजना काय आहे त्याच्याबद्दल डिटेल मी सांगतो पण नसेल माहिती ते लिहून घ्या अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र राज्याने सुरू केली होती तर बघा शासनाच्या अन्नपूर्णा अंतर्गत वृद्धांना दरमहा मोफत धान्य देण्याची सुविधा उपलब्ध आहे निवृत्ती वेतन न मिळालेल्या पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सरकार दहा किलो धान्य पुरवते ज्यामध्ये बघा सहा किलो गहू आणि चार किलो तांदूळ दिले जातात सातवा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे पंचायत राज लागू करणारे तर बघा पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य आहे आणि सर्वात पहिले राज्य कोणते असं देखील विचारलं जातं तर सर्वात पहिले राज्य म्हटलं की राजस्थान आणि आपले महाराष्ट्र आहे नववे राज्य पुढचा प्रश्न आहे दिवंगत मंत्री गोपीनाथ मुंडे हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये कुठल्या विभागाचे मंत्री होते कृषी परिवहन ग्रामीण आणि पंचायती राज की मानव संसाधन तर बघा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा की रोड मध्ये दोन हजार चौदा साली मृत्यू झाला होता जे की नरेंद्र मोदी सरकारमध्ये ग्रामीण आणि पंचायती राज विभागाचे मंत्री होते पुढचा प्रश्न आहे नववा अमरावती जिल्ह्याच्या सध्याच्या पालकमंत्री कोण आहेत अमरावतीच्या सध्याच्या पालकमंत्री आहेत यशोमती ठाकूरला लक्षात ठेवा यशोमती ताई ठाकूर या सध्याचे पालकमंत्री आहेत अमरावती जिल्ह्याच्या पुढचा प्रश्न आहे दहावा प्रश्न तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते तलाठ्यावर तर बघा तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण हे तहसीलदाराचे असते ऑप्शन डी इथे उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे अकरावा आंतरराष्ट्रीय वित्त निगमची स्थापना कधी झाली आंतरराष्ट्रीय वित्त निगमची स्थापना तर ती झाली होती एकोणीसशे छप्पनला नसेल माहिती पटकन लिहून घ्या नोट्स बनवा सत्वाचे आंतरराष्ट्रीय निगमची स्थापना एकोणीसशे छप्पन्न साली झाली पुढचा प्रश्न आहे बारावा जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय म्हटलं की ते जिनिवाला आहे आता जिनिवा कुठं आलं तर स्वित्झर्लंड देशामध्ये आहे लक्षात ठेवा जिनिवा आणि डब्ल्यू एच हो ओचं हेडक्वॉर्टर देखील जिनिवालाच आहे ठीक आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पुढचा प्रश्न आहे तेरावा जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो जागतिक नागरी संरक्षण दिवस साजरा केला जातो दरवर्षी एक मार्चला ठीक आहे नागरी सुरक्षतेबाबत लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी एक मार्चला जागतिक नागरी संरक्षण दिवस साजरा केला जातो चौदावा प्रश्न काय बघा थॉम्पसन सिडलेस गुलाबी अनाबशाही व बँगलोर पर्पल या टिंबटिंबच्या जाती आहेत केळी संत्री द्राक्षकी अननस तर बघा या सगळ्यांना द्राक्षाच्या जाती आहेत लक्षात ठेवा ऑप्शन सी पुढचा प्रश्न काय बघा पंधरावा पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे पगार हा शब्द तर बघा पगार हा शब्द ऑप्शन बी पोर्तुगीज भाषेतून लक्षात ठेवा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे पगार हा शब्द पुढचा काय बघा सोळावा प्रश्न प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा बघा व्याकरणासंबंधी तुम्हाला जर व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा मी व्याकरणासंबंधी व्हिडिओज आपल्या या चॅनलवर अपलोड करेन तर बघा हा या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला तर बघा हा नवीन कर्मणी प्रयोग आहे ऑप्शन सी उत्तरेल इथे पुढचा प्रश्न काय बघा सतरावा सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण बघा ऑप्शन नीट वाचा आणि सांगा बघू सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक आहेत विदा सावरकर ठीक आहे ऑप्शन ए उत्तर उत्तरेल संबंधी छान अशी माहिती दिलेली आहे या पुस्तकात बघा नेक्स्ट काय प्रश्न तू फारच चतुर आहेस ही, ही वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे तू फारच चतुर आहेस ही वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे तर बघा ऑप्शन सी ही विधानार्थी ऑप्शन सी ही विधानार्थ विधानार्थी वाक्यरचना आहे पुढचा काय बघा एकोणीसवा प्रश्न माणसांचा जमाव तसेच सैनिकांचा काय असतो चला सांगा बघू ऑप्शन नीट वाचा पथक तुकडी फलटण की पलटण कि तिन्ही बरोबर तर बघा सैनिकांचा पथक पण असू शकतो तुकडी पण असू शकतो आणि पलटण पण असू शकतं म्हणून ऑप्शन डी ते उत्तरेल बघा नेक्स्ट काय प्रश्न तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे तुम्हाला तुम्हा तर बघा तोष हा समानार्थी शब्द नाही आहे तोबळाला तर धष्टपुष्ट शरीर लंबक आणि तुळई हे तोबळाचे समानार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बाजूला असलेल्या बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेसंबंधी रेग्युलर अपडेट्स आपल्या या चॅनलवर भेटत राहतील पुढचा प्रश्न काय बघा आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते आधुनिक मराठी मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसुतांना ओळखलं जातं आता केशवसूत म्हणजे कोण तर कृष्णाजी केशव दामले ठीक आहे लक्षात ठेवा बघा नेक्स्ट काय प्रश्न कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे कोणत्या शहरात तर ते बघा ऑप्शन सी दिल्ली या शहरामध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे पुढचा काय बघा प्रश्न प्रदूषण इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते बघाची बॅटरीवर चालणारी गाडी असते ना त्या तुम्ही बघितला असाल रस्त्यावर या गाड्यांची नंबर प्लेट ही हिरव्या रंगाची असते ठीक आहे प्रदूषण रहित प्रदूषण रहित इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत या बघा नेक्स्ट काय प्रश्न भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल तर बघा ऑप्शन सी इयत्ता नववी पासून शाळांमध्ये डिजिटल बोर्ड असेल बघा पुढचा प्रश्न काय दिलाय महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती कोण ठरली आहे तर बघा सर्वात कमी काळ म्हणजे फक्त तीन दिवसांसाठीच झाले होते हे तेवीस नोव्हेंबर ते सव् सव्वीस नोव्हेंबर त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस फक्त तीन दिवसासाठी हे मुख्यमंत्री झाले होते पुढचा काय प्रश्न बघा मनोहर परिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले मनोहर परिकर त्यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही यांनी किती वेळा तर बघा फक्त आतापर्यंत यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले होते ज्यांचा मृत्यू झाला होता हार्ट अटॅक मे दोन हजार एकोणीस साली ठीक आहे सत्तावीस प्रश्न बघा काय दिलाय मार्च दोन हजार एकोणीस मध्ये नमस्ते थायलंड महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले नमस्ते थायलंड महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन झाले होते ते म्हणजे नवी दिल्ली त्या लक्षात ठेवा ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे ओडिशाच्या किनारी भागात एप्रिल दोन हजार मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला तर बघा ओडिशाच्या किनारी भागात एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये फनी ऑप्शन सी फनी वादळाचा जोरदार तडाखा बसला पुढचा प्रश्न आधी विद्यार्थी मित्रांनो बघा आपली ही वेबसाईट आहे एम पी एस सी जी के डॉट कॉम नसेल माहिती तर नोट डाऊन करून ठेवा एम पी एस सी जी के डॉट कॉम गुगलवर सर्च करा या वेबसाईटवर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती एम पी एस सी आरोग्य विभाग भरती यांसारख्या सर्व स्पर्धा परीक्षेसंबंधी प्रश्न भेटून जातील तर आपल्या या वेबसाईटला एकदा व्हिजिट नक्की करा बघा एकोणतीसवा प्रश्न आहे वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते वंदे भारत एक्सप्रेस तर बघा वंदे भारत एक्सप्रेस ही दिल्ली ते वाराणसी ठीक आहे भारतातील सर्वात फास्ट ट्रेन आहे ही जी की दिल्ली ते वाराणसी या दोन स्टेशन दरम्यान धावते तिसावा प्रश्न काय बघा राजस्थानमध्ये गुज्जर व अन्य चार जातींच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले तर बघा राजस्थानमध्ये गुज्जर व अन्य चार जातीच्या लोकांना एकूण पाच टक्के ऑप्शन बी एकूण किती पाच टक्के आरक्षण मंजूर झाले एकतीसवा प्रश्न आहे कामुदी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कामुदी सौर ऊर्जा प्रकल्प नसेल माहिती तर लिहून ठेवा हा तामिळनाडू या राज्यामध्ये ऑप्शन सी उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे बत्तीसवा ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे आता बघा दोन हजार बावीसमध्ये याच वर्षी हे नवीन पंतप्रधान झालेले आहेत त्यांचं नाव आहे अँथनी अल्बानीज लिहून घ्या नसेल माहिती तर अँथनी अल्बानीज हे आता ऑस्ट्रेलियाचे नवीन मुख पंतप्रधान आहेत पुढचा प्रश्न आहे तेहतीसवा कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे तर बघा भारत सरकारने चीन ऑप्शन सी चीन देशाकडून दूध आणि त्यांच्या उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे पुढचा प्रश्न आहे चौतीसवा महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे असते तर बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान हे विदर्भात असते विदर्भातील चंद्रपूर ठीक आहे नागपूरमध्ये सुद्धा सर्वाधिक तापमान असतेच पण सर्वात जास्त हे चंद्रपूर या शहरात असते पुढचा प्रश्न आहे पस्तीसवा गडसंवर्धन समिती व पुरातत्व विभागाद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे तर बघा महाराष्ट्रातील एकूण सत्तावन्न किल्ल्यांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न काय बघा रिझर्व्ह बँकेद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन वीस रुपयांच्या नोटांवर कोणते छायाचित्र आहे बघा इथे फोटोमध्ये बघू शकता तुम्ही हे कोणते छायाचित्र आहे तर बघा ही वेरुळची लेणी आहे लक्षात ठेवा ऑप्शन बी उत्तर येईल ते ठीक आहे एलोरा केव्स ते बघू शकता तुम्ही वेरुळची लेणी पुढचा काय प्रश्न बघा राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर बघा देशातील पहिले राज्य आहे राजस्थान लक्षात ठेवा राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे पुढचा प्रश्न आहे अडतीसवा महाराष्ट्रात पहिला करोना रुग्ण पुणे जिल्ह्यात कधी आढळला तर बघा महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला होता नऊ मार्च दोन हजार साली ठीक आहे सर्वात पहिला भारतामध्ये आढळला होता केरळमध्ये लक्षात ठेवा केरळमध्ये आणि भारत महाराष्ट्रामध्ये आढळला पुण्यामध्ये नऊ मार्च दोन हजार साली चला पुढचा काय प्रश्न बघा दोन हजार चौदामध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली तर बघा सर्वात प्रथम भेट दिली होती मोदींनी ती म्हणजे भूतान या देशाला ऑप्शन डी चला शेवटचा प्रश्न काय बघा आठ नोव्हेंबर दोन हजार रोजी पाचशे व एक च्या नोटांवर नोटबंदीची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते तर बघा नोटबंदीची घोषणा करून नरेंद्र मोदी हे जपानच्या दौऱ्यावर गेले होते जपान या देशाच्या दौऱ्यावर गेले होते ओके okay? तर बघा चाळीस अतिशय महत्वाचे प्रश्न बघितले आपण पोलीस भरती संबंधी या चाळीस पैकी कि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्कीच सांगा तसंच बघा क्वेश्चन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो बघा चार ऑप्शन आहेत उत्तर माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजच्या अपडेट्स रेग्युलरली भेटत राहतील तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया एम पी एस सी जी के अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद